नमस्कार मंडळी, कसं आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आपलं शीतल ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत काकडीचे तवसोळे. काकडीचे तवसोळे म्हणजे आपण घावणे करतो तेच घावणेच करायचे, फक्त त्यामध्ये ही गावठी काकडी जी आहे ती किसून घालायची. मग किंवा किसणीवर बारीक न किसता येत असेल तर तुम्ही अर्धी मिक्सरला फिरवून पण घालू शकता. आणि त्याचे आपण आज तवसोळे बघणार आहोत. आणि ही अर्धी वाटी मी जी घेतलेली आहे त्याचं नारळाचं मी दूध काढणार आहे. आणि दूध दुधामध्ये गूळ घालून आपल्या घ्याच्याबरोबर गोड असे हे बनवूची आहे नारळाचं. तर ह्या ही कवर एक घेतलेली आहे आणि ह्या गूळ आणि नारळाचं रस काढून आपण नारळाचं रस बनवणार आहोत. ह्या घावण्यांबरोबर खाऊ तवसळ्यांबरोबर, एकदम मस्त लागतं. आणि गावी हे पावसाळ्यातच ही काकडीचं सीझन येलो की असेही लोकांनी डिश करतो. तर चला आपण आपली आज ही रेसिपी बघूया. तवसळे ते 1 किलो घेतलेले आहेत आणि रात्री भिजत घातलेले आहेत. तर 7-8 चांगले हे भिजले पाहिजे. तर आता हे तांदूळ आपले बघा मस्तपैकी भिजलेले आहेत. आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि चरचरीत असा याचा पीठ काढूचा. जसे मी माझे पहिल्या ब्लॉकमध्ये तर बघितलं असाल घावणे दाखवलेले, तसंच पीठ काढून घावणे करूच्यात. आणि ह्याच्यात अर्धी काकडी आता आपण किसून टाकणार आहोत. आता आपण हे तांदूळ वाटून घेणार आहोत. अगदी नावा ह्याच्यात जरासा पाणी घालू हवा, कारण असेच ते वाटणार नाही सुके म्हणून. आणि आपण ते वाटून नंतर त्याच्यात काकडी टाकायची. या बघा पीठ आपला वाटून घेतलेला मिक्सरवर, असा थोडा चरचरीत असा हाताक लागत ना असा पीठ या वाटून घ्यायचा. आता मी ह्याच्यात 1 छोटा चमच हळद घालणार आहे, झालं ना रंग असो छान येता. हे बघा इथं हळद घातलं आहे. हळद घालून असं आपल्या चिरून घ्यायचा. आणि आता हे माझी ही काकडी आहे ना ती मी अर्धी कापून घेणार आहे. ही काकडी अर्धी मी कापून किसून घेणार आहे. आणि ही गावठी काकडी आहे ना त्याचा छान असं सुगंध असता. आणि गावठी काकडी अशीच सालासकटच किसायची असता, तिका काही गरज नाही. आणि किसणी माझी बारीक आहे ना म्हणून मी वाटत नाही मिक्सरला किसणी. ह्या किसणीवर मी अशी किसून घेणार आहे. आणि ही काकडी ना सालासकट किसायची, म्हणजे त्याचं रंग आणि जो काकडीचा रंग असता ना हिरो, ते मस्त असे ते घावणे त्याच्यामध्ये रेशा मस्त असे दिसतात. आणि याचं सुगंध पण एवढं भारी येतात ना, अगदी असं वाटतं गावाकच गेलो. आता या बघा ही काकडी कोवळी होती ना म्हणून मी याचे बियो बियो काढलेही नाही, आता अशीच किसून घेतले आणि बारीक अशी किसली गेलेली आहे. आता आपण ह्या सगळ्या ह्याच्यात पिठात घालून घ्यायचं. आता ह्याच्यात मी चवीपुरतं हे मीठ टाकून घेणार आहे. पिठात आपल्या वाटलेल्या ह्याच्यामध्ये आपण काकडीचं किस घालून घेतलेलो, मीठ टाकलेला, हळद. आता या चांगला असा ढवळून घ्यायचा. आणि आपलं भेड्याचा तवो गॅसवर ठेवलेलो आहे. आता या बघायचा किती कितपत घट्ट आणि पातळ आता, त्याच्याप्रमाणे ह्याच्यात पाणी घालून घ्यायचा. मी ना असा या कांद्यान तेल लावून घ्यायचा, मस्त तेल असं सारी बाजूने चोळून घ्यायचा. भिड्याक मेन म्हणजे तेलच वेळ लागतं. आणि तेल चांगला लावलात ना तर आपलं घावणं सरसरीत अगदी मस्त होता. तेल चोळून घेतलेला. आता ह्या आपला जर मिश्रण तेल असं गरागर फिरून घ्यायचा, कारण तांदूळ कसे खाली तळ्यात जाऊन बसतात ना या पीठ, तर असं चांगलं गरागरा फिरवलात ना की पेल्यात घ्यायचा तर असं सोडायचा. आता आपण हळूहळू या ताट काढल्यावर हे खावणं फिरवून घ्यायचं असं उलटो. असं उलटो फिरवून मग काढायचं. घावणं झालेलं मी काढून घेतलं आहे.
आणि असं आपण सुपर किंवा केळीच्या पानावर किंवा ताटात जरी ठेवलात पण ताटात तसं चिकटणार. त्याच्यात काहीतरी केळीचं पान बीन टाकून टाकलात ना तर जरा वाफ अशी याची गेली की मग एका अशी फोल्ड मारून ठेवायचं. मसं आपण पुन्हा एक खाऊन असं मी दाखवते तुमचा. तेल लावून घेतलेला पिढ्या फिरून घ्यायचा पीठ आणि पुन्हा असं हलवत सोडायचा. आणि हे बघा असे आपले खाऊने मस्त झाळीदार असे मऊ असे झालेले लुसलुसे. आणि वाफ गेली थोड्या वेळानं की मग ह्यांचा अशी फोल्ड मारायची आणि असे करून ठेवायचे. त्याच्यानंतर पुन्हा करू ते आपण ह्याच्यात ताकद. पीठ असं चांगला प्रत्येक हवा तर सगळं खाली बसतं जाऊन. नाही बघा पहिलं यो असं बाजूत करायचं नाही तर त्याच्यावर टाकलं असतं तर पूर्ण चिकटत असं. आणि मी अर्धे कवडा किसून घेतलेली आहे त्यात आपल्या एक चम्मच जिरा टाकूचा. रस फिरून घेणार आहे कवडा आणि नारळाचा रस काढून घेणार आहे. वाटून घेतलेला हे माझं रुमाल नारळाच्या रसाचं जा म्हणजे सोलकढी वगैरे करूचं तर याच्यात आपण ह्या घालून घ्यायचं वाटलेलं वाटण आणि त्याच्यानंतर असं या रुमाल पिळून घ्यायचं. चायनीत कसा पूर्ण असं रस निघत नाही म्हणून मी तो रुमालच एक ठेवलेलो आहे सोलकढी वगैरे करण्यासाठी दूध काढू लागतं तेव्हा. आणि असं अजून एकदा फिरवून घेणार आहे फक्त दोनदाच फिरवायचा चांगलं नारला तर रस निघून येतात. अजून एकदा मी फिरवून घेणार आहे आणि हे गूळ घेतलेलो किसलेऊन घेतले अर्धी वाटी किसलेलो आणि चवीनुसार आपल्या त्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकूची आणि ही वेलची पावडर टाकून घेतली आपण. नारळाच्या रसात थोडीशी हळद घालायची. नारळाचं रस येऊ आपल्या कसं ढवळून घ्यायचो म्हणजे त्यात जो गूळ टाकलेलो आहे ना तो तो चांगलो असो वितळूक हो बारीक हो. आणि गूळ वितळल्यानंतर आपलं नारळाचं रस येऊ आपल्या तवसोळ्याबरोबर खाऊ रेडी झालेलो असेल. आणि ही रेसिपी तुमका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका.